यानंतर मी श्रीयुत अनिरुद्ध माने सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी इथे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. लोकायन टीम, माननीय श्री भूषण देशमुख सर, सर्वांचे सर्वप्रथम आभार. सरांचा आणि आमचा संपर्क इंटरव्ह्यूच्या स्टेजलाच पहिल्यांदा आला. इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये असताना सर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारत होते आणि माझी अडचण ही होती की आपण सरकारी अधिकारी होणार आहोत तर बाजू कोणाची असावी, डायलेमा होता. सर त्यावेळेस एक बोलत होते की जे खरं असतं ते खरं असतं म्हणजे, तर मला वाटतं तिथं जास्त मदत झाली. ओपिनियन बेस्ड पण क्वेश्चन नंतर आले. असं म्हणतात की सच घटे या कम करे तो सच ना रहे, झूठ की कोई इंतहा नाही. तर मला वाटतं असत्याला काही मर्यादा नाही. सरांनी ज्या पॉईंटवरती मला येऊन थांबायला लावलं त्यावेळेस की सत्याची बाजू पकडायचा प्रयत्न करा तुम्ही, बॅलन्स तर तुम्ही करत राहचालच पण सत्याच्या पाठीमागं राहा, मला वाटतं तो मोलाचा सल्ला होता त्यावेळेस. आजचा गौरव मला वाटतं माझा एकट्याचा नाही आहे, कुटुंबाचा आहे, गावकऱ्यांचा आहे, ज्यांनी या प्रवासात मदत केली त्या सर्व शिक्षक लोकांचा आहे, स्पर्धा परीक्षेतील माझे मित्र बसलेत त्या सर्वांचा आहे आणि भावी अधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा. आद्य लोकायन टीमचं पुन्हा एकदा आभार आणि थांबतो. धन्यवाद.